कालच्या भागात आपण पाहिलं की मुंबई पुणे हायवे जवळ आम्हाला केतन जहागीरदार या मुलाची गाडी सापडली. म्हणून केतनच्या वडिलांकडे आम्ही चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की केतन हा 2 दिवसांपूर्वी हा त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेला होता पार्टी करायला. म्हणून केतनच्या मित्राची आम्ही चौकशी केली, सुशांतची. सुशांतकडनं आम्हाला कळलं की हे सगळे मित्र तिकडे फार्म हाऊसवर पार्टी करायला गेले होते, ज्या पार्टीमध्ये केतनची गर्लफ्रेंड स्वाती सुद्धा होती. मात्र हे सगळे पार्टी करत असताना स्वातीचा एक्स बॉयफ्रेंड निलेश तिथे आला आणि केतन आणि स्वाती दोघांनाही धमकवायला लागला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केतन आणि स्वाती दोघेही फार्म हाऊसवरनं गायब झाल्याचे ह्या मुलांच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही फार्म हाऊसची झडती घेतली तेव्हा आम्हाला तिथे स्वातीची डेड बॉडी सापडली. डेड बॉडी जवळ एक मंगळसूत्र सुद्धा सापडलं. त्या मंगळसूत्राची नेमकी काय लिंक आहे हे अजून आम्हाला सापडलेलं नाही. आता बघूयात पुढे. निलेश, ए निलेश, दार उघड ना, बाळासाठी जेवण आणलंय बघ. हा दार उघडत नाहीये. तुम्ही इथे? हो, निलेशला भेटायचं होतं. कुठे बोलवा त्याला. हो साहेब, 2 दिवसापासून त्याने स्वतःला कोंडून घेतलंय, जेवतही नाही तो. तुम्ही अजिबात काळजी करू नका मावशी, आम्ही त्याला जेवायला देऊ. निलेश, हे बाळ निलेश, हे बघ दरवाजा उघड. केतन आणि स्वातीच्या खुना संदर्भात आम्ही तपास करतोय. दरवाजा उघड, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. पण मला नाही बोलायचंय, तुम्ही जा इथून प्लीज. मला वाटतं हा असं ऐकणार नाही, दरवाजा तोडावाच लागेल. निलेश, तू आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतोयस. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. आम्हाला फक्त तुझ्या बुटांचे ठसे आणि तुझे बूट हवे. नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे? मी सगळं कबूल करतो, स्वातीचा खून मीच केलाय. बोलत रा. त्या दिवशी केतननी मला फार्म हाऊस वरून हाकलून दिलं, मी घरी जायला निघालो. मला पुन्हा स्वातीची आठवण आली म्हणून मी फार्म हाऊस मध्ये गेलो. निलेश, तू पुन्हा आलास? केतन कुठे? तो मुंबईला गेलाय, त्याला हॉस्पिटल मधून फोन आला होता, त्याच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. बरं झालं तो नाही इथे, आता आपल्या दोघांना शांतपणे बोलता येईल. हे बघ, बोलण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये.